विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन इयत्ता दहावी प्रकरण चार भौमितिक रचना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या प्रकरणासाठीचा स्रावसंच चार पॉईंट एक आपण पाहतोय आपण एका त्रिकोणाच्या बाजू दिल्या असता त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची आठ पूर्ण करणारा त्रिकोण काढणार आहोत त्यावरील स्रावसंच चार पॉईंट एक मधला प्रश्न आहे पहिला त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण या त्रिकोन ए बी सी असा काढा की ए बी बरोबर पाच पॉईंट पाच सेमी बी सी बरोबर सहा सेमी सी ए बरोबर चार पॉईंट पाच सेमी आणि बी सी छेद एम एन बरोबर पाच छेद चार तर त्रिकोन ए बी सी व त्रिकोण एल एम एन काढा ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल एल एम एन इंट्रँगल ए बी सी ए बी इज इक्वल टू फाईव्ह फाईव्ह सेंटीमीटर बी सी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर सी ए इज इक्वल टू फोर पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल एल एम एन या ठिकाणी त्रिकोण ए बी सीच्या सर्व बाजू दिलेल्या आहेत आणि त्रिकोण यल एम एन याची रचना करण्यासाठी या ठिकाणी बी सी छेद येम एन या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाची बी सी बाजू दुसऱ्या त्रिकोणाची यम एन बाजू यांचं गुणोत्तर पाच छेद चार दिलेलं आहे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात या गुणधर्माचा वापर करून त्रिकोन यलियम यांच्या तिन्ही बाजू मिळवल्यानंतर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एम एन आपण काढायचे आहेत पहा त्यासाठी त्रिकोण ए बी सीच्या सर्व बाजू माहीत असल्याने त्याची रचना करता येते त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एम एन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून ए बी छेद येल एम बरोबर बी सी छेद यम एन बरोबर ए सी छेद एल एन या ठिकाणी ए बी बी सी ए सी या त्रिकोण ए बी सीच्या बाजू देतल्या आहेत त्यांची किंमत घटल्यानंतर पाच पॉईंट पाच छेद येल एम काढायचे आहे बरोबर बी सी सहा छेद यम एन काढायचे आहे बरोबर ए सी चार पॉईंट पाच छेद एल एन काढायचे आहे आणि गुणोत्तर संगत बाजूंचं पाच छेद चार दिलं आहे बी सी छेद यम एन प्रश्नामध्ये येत आहे परंतु तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतात त्यामुळे तिन्ही गुणोत्तरांची किंमत पाच छेद चार दाखवून त्रिकोन एल एमच्या त्रिकोण एल एम एन या त्रिकोणाच्या आपण बाजू काढू शकतोय पहा पाच पॉईंट पाच छेद एल एम पहिलं गुणोत्तर हे पाच छेद चार बरोबर दाखवल्यानंतर त्रिकज गुणाकाराचा वापर करून एल एमदा गुणले पाच येणार आहे एल एम बरोबर पाच पॉईंट पाच गुणलेला त्रिकज गुणाकार चार आणि एल एमला गुणले पाच आहे ते भागिले घेतल्यानंतर या ठिकाणी पाच एक्के पाच पाच एके पाच म्हणजे पाच न पाच पॉईंट पाचला भागल्यानंतर एक पॉईंट एक एक पॉईंट एक गुणले चार अकरा चोक चव्वेचाळीस चार पॉईंट चार सेंटीमीटर ही याला मिळाली त्यानंतर दुसरं गुणोत्तर सहा छेद यम एन बरोबर पाच छेद चार दाखवायचं त्रिकच गुणाकार सहा गुणले चार त्याला यम एनला गुणले पाच आहे तो भागी तेव्हा साई चौक चोवीस छेद पाच यम एन बरोबर पाच चौक वीस वीस म चोवीसमधून वीस गेले चार उरले पॉईंट दिला चार वर शून्य घेतल्यानंतर चाळीस झाले पंचाठ्ठेचाळीस चार पॉईंट आठ सेंटीमीटर एम एन बरोबर ओके त्यानंतर एल चार पॉईंट पाच छेद येल एन बरोबर पाच छेद चार या ठिकाणी तिरकज गुणाकारात चार पॉईंट पाच गुणले चार एल एनला गुणले पाच आहे भागिले होणार आहे पलीकडे जाऊन चार पॉईंट पाच गुणले चार छेद पाच पाचनं चार पॉईंट पाचला भागल्यानंतर पाच नव्वे पंचेचाळीस पाचला चारनं भाग जात नाही म्हणून शून्य सुरुवातला दशांचिन्हाच्या उजवीकडचं पाच लिहून घेतल्यामुळं चिन्ह आणि मग पंचेचाळीसला पाच नवे पंचेचाळीस नऊ गुणले चार नऊ चोख छत्तीस चिन्ह दुसऱ्या ठिकाणी उजवीकडून दिल्यानंतर तीन पॉईंट सहा एल एन बरोबर या ठिकाणी तीन पॉईंट सहा सेंटीमीटर ओके त्रिकोण एल एम एनच्या एल एम एनच्या सर्व बाजू माहीत असल्याने त्याची रचना आपण आता करायची आहे आणि त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण यल एम एन समोरासमोर काढून समृद्ध त्रिकोण आपण पूर्ण करू शकतो ओके त्रिकोण ए बी सीसाठी ए बी पाच पॉईंट पाय दिले आहे या ठिकाणी ए बी पाच पॉईंट पाच काढण्यासाठी पहा पाच पॉईंट पाच ए बी पाच आणि लहान पाच घरं बरोबर पाच आणि सहाच्यामध्ये या ठिकाणी ए बी पाच पॉईंट पाच सेंटीमीटर ओके त्यानंतर बी सी काढण्यासाठी वर्तू कंपासमध्ये सहा सेंटीमीटर अंतर घ्यायचं या ठिकाणी सहा सेंटीमीटर अंतर अचूक वर्तुळ कंपासमध्ये घेतलेलं आहे पहा या ठिकाणी पाच आणि एक सहा सेंटीमीटर त्यानंतर बी केंद्र घेऊन चाप मारलेला आहे सहा सेंटीमीटरचा त्यानंतर या ठिकाणी ए सी अंतर काढण्यासाठी चार पॉईंट पाच सेंटीमीटर वर्तुळ कंपासमध्ये घ्यायचं आहे चार पॉईंट पाच बरोबर चार आणि पाचच्यामध्ये हे चार पॉईंट पाच अंतर घेतलेलं आहे चार पॉईंट पाच अंतर घेऊन ए सी काढण्यासाठी आपण या ठिकाणी आत्ताच काढलेल्या कंसला छेदणारा चापा मारायचा आहे आणि या दोघांचा छेदनबिंदू जो आहे तो सी आहे तो सी आणि बी जोडायचा आहे आणि सी आणि ए जोडायचं आहे आपल्याला आवश्यक असणारा इष्ट त्रिकोण मिळणार आहे त्रिकोण ए बी सी त्याच्या तिन्ही बाजूंची नोंद करायची आहे ए सी चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि या ठिकाणी बी सी सहा सेंटीमीटर आहे सहा सेंटीमीटर या ठिकाणी बी सीसाठी नोंद करायची आहे त्यानंतर त्रिकोण एल एम एन काढण्यासाठी यल एम ए बीला या ठिकाणी संगत बाजू आहे ती एल एम आहे ती चार पॉईंट चार सेंटीमीटर काढायची आहे पहा चार पॉईंट चार सेंटीमीटर चार पूर्ण आणि एका चार मिलीमीटर चार लहान घरं त्यामुळे या ठिकाणी येल एम चार पॉईंट चार सेंटीमीटर आपण तिन्ही लांबी काढून घेतलेल्या आहेत एल एम चार पॉईंट चार सेंटीमीटर त्यानंतर यम एन चार पॉईंट आठ सेंटीमीटर वर्तुळ कंसा कंपासमध्ये चार पॉईंट आठ सेंटीमीटर अचूक अंतर घ्यायचं आहे पाच सेंटीमीटरला दोन घरं कमी या ठिकाणी चार पॉईंट आठ सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर एम एन आहे चार पॉईंट आठ सेंटीमीटर त्यामुळे एम केंद्र वरती चाप मारायचा चार पॉईंट आठ सेंटीमीटरचा त्यानंतर येलेन तीन पॉईंट सहा तो कंपासमध्ये अंतर घ्यायचं तीन तीन पॉईंट पाच आणि एक मिलीमीटर त्यामुळे तीन पॉईंट सहा अचूक अंतर घेतलेलं आहे तीन पॉईंट सहा आणि आत्ता काढलेल्या कंसाचा का छेदणारा चाप मारायचा आहे तो बिंदू आपला आहे तो येलेन आहे तो एन बिंदू बरोबर जोडायचा त्यानंतर तो एन बिंदू यल बरोबर जोडायचा आणि त्रिकोण यल एन पूर्ण करून घ्यायचा आहे एल एन तीन पॉईंट सहा सेंटीमीटर आपण काढलेले आहे आणि या ठिकाणी यम एन चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहे चार पॉईंट आठ सेंटीमीटर ओके अशा पद्धतीनं त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण यल यम यन ही त्रिकोणाची रचना आपण करू शकतो ओके आणि केलेली आहे फॉर ट्रँगल ए बी सी द लेंथ ऑफ थ्री साइड्स आर नोन ट्रँगल ए बी सी कॅन बी कन्स्ट्रक्टेड हेअर ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल यल यम यन देअर फॉर ए बी ऑफ ऑन यल एम इज इक्वल टू बी सी ऑफ ऑन एम एन इज इक्वल टू ए सी ऑफ ऑन यल एन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर प्रपोशन

Here, dividing 5.5 by 5, we get 1.1. Okay. Lm is equal to 1.1 into 4. Lm is equal to 4.4 centimeter. Again, for Mn, 6 upon Mn is equal to 5 upon 4. Here, Mn is equal to 6 into 4 upon 5. 6 into 4 24 upon 5. Dividing 24 by 5, we get 4.8 centimeter. Mn is equal to 4.8 centimeter. For Ln, here 4.5 upon ln is equal to 5 upon 4, ln is equal to 4.5 into 4, taking cross multiplication 4.5 into 4 upon 5 Here 4. Point, dividing 4.5 by 5, we get 0 0.9. Therefore, ln is equal to 0 0.9 into 4 is equal to 3.6 centimeter. Ln is equal to 3.6 centimeter. Okay. Here for triangle l m n the length of three sides are known. Triangle e LMN -E -E can be constructed as it is, as shown in figure, okay?